नमस्कार, राष्ट्रीय सुहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माझ्या यूट्यूब चॅनल शरद पोंक्षे राष्ट्रीय सुहाला 2 महिन्यांमध्ये 20,000 सब्सक्राइबर मिळाले। 20,000 पुढे आपण सर्वांनी सब्सक्राइब केलं माझं चॅनल, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। अनेकांची कमेंट्स मध्ये लिहिले की काही काही वेळेला एपिसोड्स मध्ये आवाजाची क्वालिटी चांगली येत नाही, तर कधी कधी काय होतं की थिएटरमध्ये माझ्या मुलाखती असतात किंवा थिएटरमध्ये माझी व्याख्यानं असतात, ती रेकॉर्ड केली जातात। ती रेकॉर्ड केलेली व्याख्यानं मी माझ्या चॅनलवर टाकत असतो, त्यावेळेला ती साऊंड क्वालिटी माझ्या हातात राहत नाही। आता मी ऍक्च्युली जे सांगण्यासाठी मुळात आज हा व्हिडिओ करतोय, हा 19 मे नथुराम गोडसेची जयंती, 19 मे 1910 नथुराम गोडसेचा जन्म झाला। नथुराम गोडसे नाव घेतलं की लगेच अनेक लोक तुटून पडतात, आता ह्याची मला 25 वर्ष सवय झालेली आहे। त्याचं जे न्यायालयीन वक्तव्य होतं, त्यांनी 7 दिवस न्यायालयामध्ये जे आपलं स्टेटमेंट वाचून दाखवलं होतं, ओरिजिनल ते इंग्रजीमध्ये वाचून दाखवलं होतं, त्याचं मराठी आणि हिंदी भाषांतर केलेलं आहे, पण पूर्णपणे ओरिजिनल नथुराम गोडसे 7 दिवस लाल किल्ल्यामध्ये जे विशेष न्यायालय भरलं होतं त्या न्यायालयामध्ये तो बोलत होता या विषयावरती। त्यांनी गांधीजींना काम मारलं आणि ते संपूर्ण 7 दिवसाचं स्टेटमेंट इंग्रजीमध्ये संपल्यानंतर न्यायमूर्ती विद्याचरण शुक्ल आणि ते संपूर्ण खंडपीठाने फाशीची शिक्षा देताना काही स्टेटमेंट्स केले, ते फार महत्वाचे आहेत। ती स्टेटमेंट्स अशी आहेत की पहिलं म्हणजे त्याचं जे अस्खलित इंग्रजीमध्ये तो जे बोललाय ते त्याचं अस्खलित इंग्रजी ऐकल्यानंतर न्यायमूर्ती असं म्हणाले की एखाद्या अतिशय विद्वान विधिज्ञाला, विधिज्ञाला म्हणजे वकिलाला, विधिज्ञ हा सावरकरांनी दिलेला शब्द आहे, एखाद्या निष्णात विधिज्ञाला सुद्धा जी भाषा वापरता येणार नाही ती भाषा नथुराम गोडसे वापरत होते, ते बघून कोण म्हणेल की हे मॅट्रिक सुद्धा झालेले नाही। हे पहिलं कौतुकाची थाप न्यायमूर्तींनी दिली। त्याच्यानंतर न्यायमूर्ती असं म्हणाले की आज 7 दिवस नथुराम गोडसे आपलं स्टेटमेंट इथे वाचून दाखवत होते, त्यांचं म्हणणं मांडत होते। 2 वर्ष ही केस चालू आहे, पण या 2 वर्षांमध्ये त्यांनी एकदाही क्रॉस केलं नाही सरकारी वकिलांना, किंवा सरकारी वकिलांतर्फे ज्या फिर्यादी ज्या साक्षी पुरावे उभे केले गेले त्यातल्या एकालाही त्यांनी क्रॉस केलं नाही। फक्त शेवटी त्यांनी जेव्हा निकाल सुनावण्याआधी त्यांनी विनंती केली न्यायालयाला की संपूर्ण 2 वर्ष जे काही इथे चाललंय त्या सगळ्याबद्दल माझं काही म्हणणं आहे आणि ते माझं म्हणणं मी लिहून काढलेलं आहे, ते मला वाचून दाखवण्याची परवानगी द्यावी, आणि ते त्यांनी वाचून दाखवलं। आणि ते वाचून दाखवल्यानंतर न्यायमूर्ती असं म्हणतात निकाल देण्यापूर्वी की त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे, त्यांनी स्वतःच फाशीची मागणी केलेली आहे, त्यामुळे त्यांना फाशी तर आम्ही देणारच आहोत, पण आज इथे त्यांचं निवेदन सुरू असताना इथे जमलेला जो ऑडियन्स आहे न्यायालयामध्ये त्या 7 दिवसांमध्ये आम्हाला त्याचं निवेदन सुरू असताना फक्त हुंदक्यांचे आवाज उसासे आणि लोक रडताना दिसत होती। आज इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी जर 7 जणांना विशेष ज्युरी म्हणून नेमलं आणि त्यांना जर निकाल द्यायला सांगितलं तर आम्हाला खात्री आहे 100% की ते नथुरामला निर्दोष मुक्त करतील। असं काय होतं त्या निवेदनामध्ये, तर ते निवेदन त्याच्यानंतर कधीही पत्रकारांसमोर आलं नाही। तो जे वाचत होता म्हणजे त्याचं निवेदन सुरू होण्याआधीचे जे 2 वर्ष 1.5-2 वर्ष जी केस चालली होती त्या केसमधला प्रत्येक क्षण दुसऱ्या दिवशी भारतातल्या सर्व भाषांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येत होता, पण नथुराम उभा राहिल्यानंतर नेहरू सरकारने असे आदेश दिले होते पोलिसांना की नथुरामचं म्हणणं एकही अवाक्षर पेपरमध्ये छापून येता कामा नये, ते सगळे पेपर्स पत्रकारांच्या हातातनं काढून घ्या, जाळून टाका, त्याच्या चिंध्या चिंध्या करा, आणि वर धमक्या दिल्या गेल्या पोलिसांकडनं की एक अवाक्षर जरी छापून आलं तर त्याचे परिणाम फार भयानक होते, त्यामुळे नथुरामचं स्टेटमेंटमधलं एकही वाक्य त्यावेळेला कधी छापून आलं नाही।
ते जे त्यांनी लिहिलेलं होतं ते त्यांनी त्याचा भाऊ गोपाळ गोडसेकडे दिलं. गोपाळ गोडसे 22 वर्ष जन्मठेप भोगून बाहेर आले, त्याच्यानंतरही त्यांनी ते पुस्तक छापलं 55 कोटींचे बळी. मे इट प्लीज युअर ऑनर या नावाने त्यांनी सुरुवात केली होती कोर्टामध्ये बोलायला, आणि ते सगळं दाबलं गेलं. गोपाळ गोडसे 22 वर्षानंतर जन्मठेप पूर्ण भोगून आल्यानंतरही ते छापण्याची परवानगी दिली नाही. लोकशाही राष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अभिव्यक्तीचा गळा घोटला गेला. म्हणजे नथुरामनी फाशी आनंदाने स्वीकारली, तो फासावर लटकला, त्याच्या भावाने 22 वर्ष जन्मठेप पूर्ण केली, त्याला कधी सवलत दिली गेली नाही. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर खरं तर आपण माफ करतो, नाही का? आता आपण संजय दत्तच्या बाबतीमध्ये हा रूल लावतो की त्यांनी शिक्षा भोगली ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे? मग त्याचा एक सिनेमा पण येतो आपल्याकडं आणि त्याचंही कौतुक होतं. त्याच्यात तो निर्लज्जासारखं म्हणतो की मी काय 200-500 बायकांबरोबर झोपलो वगैरे. हे सगळं आपण खूप कौतुकाने बघतो. 200-250 कोटीचा त्या सिनेमाचा बिझनेस होतो. पण 55-60 वर्षानंतर नथुरामचं म्हणणं मात्र आपण ऐकून घ्यायला तयार नसतो. त्याला लगेच आपण देशातला पहिला दहशतवादी ठरवून मोकळे होतो वगैरे वगैरे वगैरे. 19 मे पासून त्याचं ओरिजिनल न्यायालयीन वक्तव्य हिंदी भाषेमध्ये, म्हणजे संपूर्ण भारतभर ते लोकांना कळावं होतो नेमकं काय बोलला होता, ते माझ्या आवाजामध्ये मी वाचलंय आणि उत्तम रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यामुळं ते रेकॉर्डिंग पुढचे काही भाग 19 पासून रोज एक एपिसोड नथुरामचं वक्तव्य माझ्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. हा ऑडिओ असणार आहे, मी प्रत्यक्ष दिसणार नाहीये, कारण हा ऑडिओ आम्ही प्रॉपर स्टुडिओ जाऊन रेकॉर्ड केलेला आहे. तर 19 मे पासून शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती रोज सकाळी तुम्हाला एक नवीन भाग पुढचं तो सगळं 7 दिवस न्यायालयामध्ये वक्तव्य मांडत होता, वाचत होता, तसंच मी वाचलेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत येणार आहे. तर आज 13 तारीख आहे, बस 6 दिवसांनी 19 तारखेला तुम्हाला हा व्हिडिओ रोज नथुराम गोडसेचं ओरिजिनल वक्तव्य हेडफोन लावा आणि शांतपणे ऐका. योग्य होता का तो अयोग्य होता हे मी सांगणार नाही, ते सांगण्याच्या मी भानगडीतच पडणार नाही, पण तुम्ही मात्र आवर्जून ते ऐका. तुम्हाला नथुराम गोडसे पटत नसला तरी ऐका. एकदा म्हणणं काय आहे, कसाब काय म्हणतो, अफजल गुरु काय म्हणतो, कन्हैया काय म्हणतो, सगळं आपण ऐकतो. नथुरामने तर हसत हसत फाशी स्वीकारली हो, तरी बचाव नाही केला. मला फाशीपासून वाचवा वाचवा म्हणून तरी वकिलांची फौज नाही उभी केली. त्याने आनंदाने फाशी स्वीकारली, फासावर लटकला, त्याच्या भावाने 22 वर्ष जन्मठेप भोगली, पण त्याचं म्हणणं मात्र ऐकलं पाहिजे आपण. तर 19 मे पासून रोज शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहावर नथुरामचं न्यायालयीन वक्तव्य हिंदी भाषेमध्ये. मैं हिंदी में सुनाने जा रहा हूं क्योंकि मैं चाहता हूं कि पूरे भारतवर्ष नथुराम का न्यायालयीन वक्तव्य सुने और फिर आपको जो अच्छा लगता है, जो सही लगता है, वो आपका आप निर्णय ले सकते हैं. बस आज इतना ही. राष्ट्राय स्वाहा, ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन दबाइए. देव देश और धर्म के लिए ये मेरा यूट्यूब चैनल समर्पित है. यहां एंटरटेनमेंट नहीं होगी, यहां गाने नहीं होंगे, यहां डांस नहीं होगा. मैं फिल्मी कलाकार हूं, लेकिन मेरे सेट पे क्या चलता है, मेरे मेकअप में रूम में क्या चलता है, ये तो दिखाने वाले बहुत सारे कलाकार हैं, ये सब मैं नहीं दिखाने वाला. ये पूरा का पूरा मेरे राष्ट्र, मेरा हिन्दुस्तान, हिन्दू राष्ट्र, हिन्दू धर्म और देव देश धर्म के लिए समर्पित चैनल है. ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा. लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा आणि हो, नवीन नवीन वीडियोज पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका.